सर्वेक्षण. श्रद्धा हा माणसाच्या जीवनातील मोठी शक्तीचा एक भाग आहे. ही शक्तीच निर्मितीप्रमाणे संगोपनाचे आणि संहाराचे जे कार्य करीत राहिले आहे. ग्रामीण भागात श्रद्धेची बहुविध रूपे आपल्याला पाहायला मिळतात. ग्रामीण भागातील विविध दैवते, रीतिरिवाज, चालीरीती, रूढी परंपरा, आख्यायिका आणि यावर असणारा नितांत श्रद्धा अशा अनेक गोष्टींशी माणसांची नाळ जोडलेली आहे. मानव, निसर्ग आणि ऋतुचक्र यांना चालविणाऱ्या अदृश्य गुण शक्तीचा पगडा आजही जनमानसावरती आहे. ग्रामदैव आणि त्याच्याशी संबंधित असणारे उत्सव, पूजा अर्चा, रीतिरिवाज, परंपरा, मान, आख्यायिका आणि उत्सव हे ग्रामस्थांच्या अतिशय जिव्हाळ्याचे असून त्या त्या गावाचा केंद्रबिंदू असल्याचे दिसून येते. या ग्रामदैवताशी निगडीत कथा, दंतकथा आणि आख्यायिका विशेष करून ग्रामीण भागात त्या देवतेला गुड वलय प्राप्त करून देतात. ग्रामदैवतांना अवतार कथा मुळात नसते, त्या केवळ नवसाला पावणारे आणि बळी मागणारे असतात. मंदिर संस्था भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. मन स्थिर होण्यासाठी, श्रद्धेला अवकाश प्राप्त होण्यासाठी, अहमिक भोग भागवण्यासाठी आजही आपण मंदिरात जातो आणि देवतेपुढे नतमस्तक करतो. या देवतांचा उत्सव म्हणजे त्यांचा श्वास आहे. विविध ग्रामदेवते म्हणजे सामाजिक संवेदनांचे, संस्कृतीचे, जीवन पद्धतीचे आणि गावांचे प्रतिबिंब आहे. ग्रामदेवतांचा उत्सव हा गावाच्या आनंदाचा, श्रद्धेचा, उत्साहाचा भाग असतो. या शोधनिवासात भैरवनाथ हे ग्रामदेवत असणाऱ्या बारामती परिसरातील पंढरी, मेळक, कुंडवळी, कांदळवळी, रुई, जळोजी या गावातील भैरव या ग्रामदेवताच्या विवाह सोहळ्याचे सर्वेक्षण केले आहे. भैरव हा वाराणसीचा क्षेत्रफळ आहे अशी श्रद्धा सर्वत्र असून त्याचा अंश आपले ग्रामदैवत असल्याचे गावकरी सांगतात. शिवपुराणाप्रमाणे हे शंकराचे पूर्ण रूप होय, तो सर्व जगाचे वर्णन करतो. या रूपाने भीषण आहे तो, तेवढे करता त्याला भैरव या विधान प्राप्त आहे. काळही त्याला वसरतो म्हणून भैरवाला काळभैरव असे म्हणतात. हीच भावना सर्वत्र आढळते. सर्वेक्षण केलेल्या गावात भैरवनाथाच्या लग्नाचा सोहळा हा उत्सवाचा गाव आहे. विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. वरील सर्व गावात चैत्राष्टमीला हळदीचा कार्यक्रम साजरा केला जातो. त्यानंतर सर्वांच्या उपस्थितीत गावातील ज्येष्ठ मंडळी, ब्राह्मण, गुरव यांच्या उपस्थितीत मंगलाष्टमी हा देवाच्या लग्नाचा सोहळा दिमाखात पार पडतो. देवाच्या अंगावर अक्षता टाकताना सर्व देवाच्या या विधीत एकरूप होतात. मंगलमय वातावरणात विविध उच्चार करत भक्तिभावे भैरव व त्याची शक्ती जोगेश्वरीचा विवाह सोहळा संपन्न होतो. हार, फुले, धूप, दीप, नैवेद्य तसेच जोगेश्वरी व भैरवास विविध अलंकार चढवले जातात. दिव्यांच्या उजेडात अलंकृत मूर्त्यांचे तेज अधिकच फुलते. विवाह सोहळ्यास भैरव जोगेश्वरी यांच्या मूर्त्यांना अभिषेक करून मोठ्या भक्तिभावाने ग्रामस्थ मंगलाष्टमी म्हणतात, नाथाची आरती करतात. आपल्या गावाच्या संरक्षक देवतेच्या पालखीला सर्व गाव एकत्र येऊन सामाजिक सांस्कृतिक एकतेचे दर्शन घडवतो. लग्नानंतर विविध वाद्यांच्या गजरात गुलाल खोबऱ्याची उधळण करत, फटाक्यांची अतिशबाजी करत, दंडवत झालं नाथ साहेबांच्या नावाने चांगलं म्हणत भैरवनाथ व जोगेश्वरी यांची पालखी गाव प्रदक्षिणेसाठी निघते. ग्रामदैवत या समान धाग्याने लहानांपासून थोरांपर्यंत सर्वजण मोठ्या उत्साह व श्रद्धेने एकत्र येऊन आपल्या दैवताच्या नावाचा गजर करतात. कामानिमित्त बाहेरगावी असणारे ग्रामस्थ आणि पैपाहुणे, मित्रमंडळी, माहेरवाशिनी यामुळे सारा गाव फुलून जातो. सगळे नाथाच्या सोहळ्यात सुखदुःखांची देवाणघेवाण करत पीक पाण्याची चर्चा करतात. उत्सवाच्या विविध उपचारात सर्वांना सामावून घेणे हाच या उत्सवाचा महत्वाचा भाग वाटतो. वरील सर्व गावातील भैरवनाथाच्या यात्रेच्या स्वरूपात मात्र विविधता आढळते. सर्व गावात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो, परंतु रुई, तांदूळवाडी, मेढक या गावातील भैरव मंदिरासमोर पुष्पगुळ केला जातो. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही बाब वेगळेपणा सांगणारी आहे. भैरवास पुरणपोळीचा नैवेद्य असतो, परंतु हा पुष्पगुळ भैरवाच्या प्रांगणात असलेल्या दैत्यास देण्याची अनेक वर्षांची परंपरा असल्याचे गावकरी सांगतात. कुंडवडी आणि पंढरे या ठिकाणी पुष्पगुळी दिला जात नाही. पंढरे या गावचे वेगळेपण आपल्याला सांगता येईल. पंढरे गावचे वेगळेपण वरील सर्व गावाहून आपल्याला नक्कीच होते, त्यावर अधिक सखोल अभ्यास करणे आवश्यक असल्याचे जाणवते. चैत्र शुद्ध तृतीयेला पंढरेपासून 12 किलोमीटर असणाऱ्या ढाकळीतील जोगेश्वरीला लग्नाचे निमंत्रण धरले जाते. दोन्ही गावकऱ्यांच्या उपस्थितीत निमंत्रण देऊन सर्व गावकरी आपल्या गावाकडे पंढरेला परततात. त्यानंतर चैत्राष्टमीच्या दिवशी देवीला घेऊन ते लग्नासाठी पंढरे येतात. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण गाव उपस्थित असतो. पुन्हा 16 दिवसांनी 16वा केला जातो. यावेळी मोठ्या उत्साहात या देवीची पूजा अर्चना केली जाते. गावभर वरात काढली जाते. मोठा उत्साह यावेळी गावामध्ये असतो. तांदूळवाडीची खजिना परंपरा. तांदूळवाडी गावात गावाने एकत्रित केलेल्या वर्गणीला खजिना म्हणतात. ही जुनी परंपरा अस्तित्व आहे, जी आजच्या तसेच पुढील अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. ती एका ज्येष्ठ व्यक्तीच्या डोक्यावरती गावामध्ये हंडा
वर्गणी होईल त्या सर्व रकमेची माहिती संपूर्ण गावभर प्रदक्षिणा घालून सर्वांना दिली जाते. हा अनेक वर्षांचा प्रघात असून गावात मराठा, कोळी, धनगर अशा जातींना मान दिला जातो. तसेच इतर सर्वांना तिथे यावेळी सामावून घेतलं जातं. निष्कर्ष: वरील गावातील ग्रामदैवत एक असले तरी मौखिक परंपरेमुळे या उत्सवातील साजरीकरणात फरक असावा. विवाह सोहळ्यात आढळणारा थोडाफार फरक हा त्या त्या गावचे भौगोलिक स्थान, तेथील सामाजिक आर्थिक परिस्थिती तसेच लोकाश्रय यामुळे आढळत असल्याचे जाणवते. पंढरे या गावच्या भव्य सोहळ्याचे स्वरूप व इतर गावातील उत्सवाच्या मानाने अधिक दिवस चालते. याचं कारण या गावाचं भौगोलिक स्थान, पाठोपाठी असणारा संबंध, या गावातील व्यापार होते, त्या गावातील इतर दैवते, रेणकाई मंदिरावरच्या ललाट बिंबावर असणारे नांगराचे आरेखन, विपुल प्रमाणात सापडणारे गिरगड, पुरातत्वीय अवशेष यावरून या गावाच्या भूतकालीन भव्यतेची कल्पना येते. आणि हेच कारण जास्त दिवस हा उत्सव सुरू असण्याचे असू शकते असे वाटते. तांदुळवाडी गावातील खजिना परंपरा ही विभागातील व वर्गणीतील पारदर्शकता सर्वांना समजावी यासाठी असली पाहिजे असे अनेक गावकऱ्यांशी चर्चा केल्यानंतर निष्कर्षात जावेसे वाटते. ग्रामस्थांशी बोलल्यानंतर ग्रामदैवताचा उत्सव हा गावातील सर्व स्तरातील सर्व जाती जमातींना एकत्र बांधणारा समान ठरला आहे, जो गावातीलचा सामाजिक सलोखा जपणारा श्वास आहे असे जाणवते. या शोधनिबंधासाठी प्राची भिडे यांचे लोकदैवतांचे विश्व पद्मगंधा प्रकाशन, तसेच प्राची भिडे यांच्या दक्षिणेचा लोकदेवशी खंडोबा पद्मगंधा प्रकाशन, देऊळकर सरांच्या गोव मंदिर कसे पहावे, तसेच ग ह खरे सरांच्या भारतीय मूर्तिविज्ञान, निपो जोशी यांच्या भारतीय मूर्तिशास्त्र, नवनाथ शिंदे यांच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकदैवते अशा संदर्भ ग्रंथांचा माहितीसाठी वापर केलेला आहे. धन्यवाद. कदाचित तुम्ही जे म्हणताय आई, तर त्या भागात जोगेश्वरीला आई न संबोधता भैरवाची पत्नी, म्हणजेच भैरवाच्या शक्तीला भैरवाची पत्नी असं संबोधतात. हा एक वेगळेपणा कदाचित आपल्या स्थानिक ह्याच्यामध्ये असू शकतो.